श्री स्वामी समर्थ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर, यशदा संस्थान संचालक, परत एकदा तुमचे नाना फाउंडेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो. तर बघा, सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, ती कुठली आहे काय हे तुम्हाला मी सांगणार आहे. याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. 10वी-12वीचे विद्यार्थी असाल तर nanafoundation.in वेबसाईटला सर्च करा किंवा सरकारी नोकरीसाठी. आणि तसेच तुम्हाला PDF नोट्स वगैरे हवे असतील किंवा सरकारी नोकरीच्या PDF, तर नाना फाउंडेशन इंस्टाग्राम टेलिग्रामला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे. तर विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी कुठली आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेत इयत्ता 1 ते 10वीच्या वर्गात प्रवेशासाठी अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी मागणी करत असेल अशा विद्यार्थ्यांना आता सुलभरित्याने प्रवेश घेता येणार आहे. शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी TC म्हणजेच ट्रान्सफर सर्टिफिकेट अशा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येऊ नये असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलेले आहे. शिक्षणाचा हक्क अधिनियमात शाळेत प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांस वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल असे असून अशा प्रवेशासाठी वयाचा पुरावा ग्राह्य समजण्यात यावा, त्यानुसार जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा, विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा यासाठी शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केलेला आहे. तर याच्यात आनंदाची बातमी ही आहे की आता तुम्हाला कुठल्याही आटापिटा करायची गरज नाही. तुम्हाला ज्यावेळेस शाळा असेल वगैरे तुम्हाला स्थलांतरित करायचे असेल, कुठल्याही शाळा कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर तुम्हाला तिथे शाळावाले ॲडमिशन न घेण्यासाठी तुम्हाला TC LC देत नसायचे, त्याच्यामुळे तुम्हाला पुढील वर्गात किंवा दुसऱ्या शाळेत ॲडमिशन घेता येत नव्हते. परंतु आता तसं राहणार नाही, त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन भेटणार आहे असं शालेय शिक्षण मंत्री जे आहे दीपक केसरकर यांनी सांगितलेलं आहे. तर हा खूप चांगला निर्णय, त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांच्या समस्या सुटतील. कारण भरपूर मुलांचे त्रास असतात, त्यामुळे ते नाईलाजाने त्या शाळेत शिकावं लागतं त्यांना. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कमेंट करा आणि बघता बघता 1 सेकंड लागतो लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी पालकांनी लाईक केलेलं, थँक्यू व्हेरी मच. जर बघा अशा प्रकारे आता ही मोहीम राबवण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये जर कुठल्या शाळेने जर तो TC वगैरे देण्यास विरोध केला तर अशा मुख्याध्यापक आणि जे असतील संबंधित संचालक यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल असे देखील निर्देश देण्यात आलेले आहे. हे पूर्ण प्रोसेस अशी होणार आहे की वर्गातील जे पण तुम्ही दुसऱ्या शाळेत गेला असाल तर त्या शाळेची पूर्ण माहिती वगैरे तुम्ही आधीच्या शाळेत ज्या होतात त्या शाळेत पाठवली जाईल आणि त्या शाळेतून तुम्हाला आधीच्या शाळेतून 7 दिवसांमध्ये ते पोर्टलवर माहिती पाठवल्यानंतर एक रिक्वेस्ट ती विनंती पाठवली जाईल आणि ती विनंती मान्य करावी लागेल. जर त्यांनी मान्य केली नाही तर त्या संबंधित केंद्रप्रमुख आणि जे काही संचालक असतील मुख्याध्यापक त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाने दिलेले आहेत. खूपच चांगला निर्णय, बघता बघता 1 सेकंड लागतो लाईक करा. आई तुळजाभवानी स्वामी चरणी ईश्वर नारायण गणपती चरणी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करणाऱ्या प्रत्येकाला एक चांगली नोकरी भेटावी, त्याच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण होईल ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. तर अशा प्रकारे सर्व अपडेट होती की आता तुम्हाला कुठल्याही कागदपत्राची आवश्यकता लागणार नाही, तुम्ही डायरेक्टली कुठल्याही शाळेत कुठल्याही कॉलेजमध्ये इझिली प्रवेश मिळवू शकतात. तर परत भेटूयात नवीन अपडेटसोबत पुढील वेळेत. यादी तुमचा दिवस शुभ जाओ. ओके ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.